कारण आतापर्यंत तुमचा सिनेमा सुरू होता हम आपके है कोण, आणि आता तुमचा सिनेमा झाला हम साथ साथ है। आता गिरीश भाऊ, संजय नाना आल्यामुळे तुम्ही गरुड झेप घेणार आहे। गिरीश भाऊ हे देखील सांगू शकणार नाही की मला मतदारसंघात जायचं आहे, निवडणूक पाहिजे आहे, कारण तुम्ही सगळे आता इतक्या खंबीरपणे पाठीशी आहात की आता गिरीश भाऊंच्या मागे दोन चार कामं अजून लावून देतो। आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि माझे मंत्रिमंडळातील सहकारी गिरीश भाऊ महाजनजी, आमदार मंगेश चव्हाणजी, ज्यांचा अतिशय भव्य असा प्रवेश या ठिकाणी होतोय, ते जळगाव जिल्ह्यातले एक राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आता भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते श्री संजय गरुडजी, विलास राजपूतजी, माधव चव्हाण, स्नेहदीप गरुड, आमचे गोविंद शेठ, नवलसिंग पाटील, तुकाराम दादा, अमित देशमुख, चंदू बावीसकर, अमृत खनसे, रामेश्वर पाटील, डॉक्टर बाजीराव पाटील, जितेंद्र पाटील, शैलेश पाटील, श्री पांढरे, श्री सागर जैन, डॉक्टर बोंडे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी या सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आत्ताच गिरीश भाऊ असं म्हणाले की आपल्याला मोठा मेळावा घ्यायचा आहे, कारण खरा पिक्चर जामनेरला आपल्याला पाहायला मिळणार आहे, हा ट्रेलर आहे। खरं म्हणजे गिरीश भाऊ, आजचा कार्यक्रमच आगळा वेगळा आहे, कारण आतापर्यंत तुमचा सिनेमा सुरू होता हम आपके है कोण, आणि आता तुमचा सिनेमा झाला हम साथ साथ है। आता हा सिनेमा चालू द्या, बदलण्याची आवश्यकता नाहीये। पण मला अतिशय आनंद आहे की संजय नानांसारखा अतिशय जमिनीशी जुळलेला नेता, वर्षानुवर्ष जनसामान्यांमध्ये काम करत, ज्यांनी एक मजबूत कार्यकर्त्यांची जनतेची फळी उभी केली आणि आमच्या गिरीश भाऊंना सातत्याने झुंजवत ठेवलं, असे संजय नाना आज भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या सहित प्रवेश करतायत। मी सर्वप्रथम संजय नानांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत या सभागृहात जे आहेत त्यांचा, सभागृहाच्या बाहेर आहेत त्यांचा देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला असं या ठिकाणी घोषित करतो। आता गिरीश भाऊ, संजय नाना आल्यामुळे तुम्ही गरुड झेप घेणार आहे, आतापर्यंत तुम्ही हवेत उडतच होतात, पण आता गरुड सोबत आल्यामुळे गरुड झेप आहे तुमची, आणि मला विश्वास आहे माझ्याकरता याकरता ही आनंदाची गोष्ट आहे। तसेही गिरीश भाऊ महाराष्ट्रात वेळ देतच होते, पण आमच्या सगळ्या या कामकाजामध्ये कधी गिरीश भाऊंना पक्ष बंगालला पाठवायचा, कधी अजून कुठे राजस्थानला पाठवायचा, कधी अजून तिसऱ्या ठिकाणी पाठवायचा, कुठेही आंदोलन झालं की गिरीश भाऊ त्या ठिकाणी हजर। त्यामुळे आता तर गिरीश भाऊ हे देखील सांगू शकणार नाही की मला मतदारसंघात जायचं आहे, निवडणूक पाहिजे आहे, कारण तुम्ही सगळे आता इतक्या खंबीरपणे पाठीशी आहात की आता गिरीश भाऊंच्या मागे दोन चार कामं अजून लावून देतो। आपल्या राज्याच्या उपयोगाकरता, राज्याच्या आपल्या विकासाकरता गिरीश भाऊंना आपल्याला निश्चितपणे अधिकचं काम देता येईल। मी तर असं म्हणेन की आज तुम्ही एक नवीन जामनेर पॅटर्न तयार केला की ज्याच्यामध्ये वर्षानुवर्ष एकमेकाच्या विरोधात लढणारे राहणारे असे दोन नेते एकत्रित येऊन कार्यकर्त्यांच्या, समाजाच्या, पक्षाच्या, राज्याच्या आणि देशाच्या हिताकरता एकत्रित येऊ शकतात, हा एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा पॅटर्न आज तुम्ही या ठिकाणी आणला। आणि मी एकच गोष्ट संजय नाना तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, काळ या निर्णयाची ज्यावेळेस परीक्षा घेईल
त्यावेळी निश्चितपणे तुम्हाला आणि सगळ्या कार्यकर्त्यांना हे लक्षात येईल, आम्ही उत्तम निर्णय घेतला, आम्ही योग्य निर्णय घेतला आणि आमचा निर्णय हा हिताचा निर्णय ठरला, हा विश्वास मी तुम्हाला या निमित्ताने देऊ इच्छितो.